नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, अवघ्या महिन्याभरावर, फार तर महिन्याभरावर गणपती बाप्पा येऊन ठेपले आहेत, गणपती बाप्पांचं आगमन येऊन ठेपलं आहे आणि माझा पहिला वहिला व्लॉग जो गणपती बाप्पांचे रिलेटेड आज आपण पाहणार आहोत। दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी मी बाप्पा शहरातले दाखवले, म्हणजे शहरातले दुकानात जेव्हा बाप्पांच्या मूर्त्या विक्रीसाठी येतात त्या दाखवलेल्या, पण आज आपण आलो आहोत। मला टायटलवरून कळलं असेल की आज आपण पेणमध्ये आलो आहोत आणि पेणमधील हमरापूर हे आपल्या पूर्ण मुंबईमध्येच काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की जिथे गणपती बाप्पांच्या मूर्त्या लाखोने घडवल्या जातात त्या हमरापूर, म्हणजे पेणमधल्या हमरापूर या ठिकाणी आज आपण आलो आहोत बाप्पांच्या मूर्त्या बघायला। आणि या बाप्पांचं दर्शन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यांचे या किमती कशा असणार ते जाणून घेणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। मंडळी, तुम्ही बघू शकता मागे पूर्ण बाप्पा बाप्पांचं काम चालू आहे, बाप्पांच्या कारखान्यात आपण आलोत। सुरुवातीला आपण पाहिलं की बाप्पांचं ज्या गोष्टी फायनल ठेवलेल्या त्यांनी म्हणजे प्रदर्शनासाठी, इथे कसं होलसेल दराने इथून बाप्पांच्या मूर्तींची विक्री होते, त्यामुळे बरेच गिराईक येतात आणि त्याप्रमाणे गिराईकांची येदा चालू झाली आहे। आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती शेकडो बाप्पा आहेत। सर्वांगी सुंदर उभी सिंदूराची कंठी झटके माल मुक्त फळाची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव
गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम के साय मंडळी. आता आपण जे अगोदर मूर्त्या बघितल्या तर सगळ्या पीओपीच्या होत्या आणि आता आपण जे काम बघणार आहोत ते मातीच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीचं काम पाहणार आहोत. आणि मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरलो की आपण हे ज्या कारखान्यात आता आलोय मगाशी आपण जो बॅनर बघितला अथर्व आर्ट्स या मूर्तिकाराकडे म्हणजे या बॅनरच्या अंतर्गत आपण जितक्या मूर्त्या बनतात त्या आपण पहिल्या पाहून घेणार आहोत. तर मंडळी अथर्व आर्ट्सचे प्रोप्रायटर साहिल भगत आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेणार आहोत. हवा तुझं मराठा लाईफ चॅनलतर्फे खूप खूप स्वागत आहे. काही जास्त तुला डिस्टर्ब नाही करणार, मला माहिती आहे तू खूप बिझी आहे. फक्त मला सगळ्यात महत्त्वाचं हे सांग की शाडूची माती आणि आपल्या पी ओ पीची माती याच्यावर दरवर्षी आपलं गव्हर्नमेंट शासन म्हणत असतं की पी ओ पी बंद करा आणि शाडूच्या मातीच्याच मूर्त्या घ्या. एक कलाकार एक मूर्तिकार म्हणून तुझा काय दृष्टिकोन आहे यावर सगळ्या गोष्टी? माझं तर म्हणणं असंच आहे की पी ओ पी सरकारने चालू करायला पाहिजे, कारण की शाडू मूर्त्या प्रत्येकाला परवडत नाही आहे. पी ओ पीचा रेट थोडा कमी आहे आणि शाडू मातीचा रेट थोडा जास्त आहे. खरं तर बघायला गेलात तर पीओपीमुळे काहीच प्रदूषण होत नाही. एक सरकारच्या एक ते मनात भावना निर्माण झाली की पीओपीमुळे जास्त प्रदूषण होतं, पण असं काहीच नाही. सरकारला थोडंफार सरकारने विचार घेऊन काही ते कन्फर्म करायला पाहिजे, कारण तर शाडूची मूर्त जरा हेवी सुद्धा असते, उचलायला बोला किंवा असे जपायला वगैरे, आणि काहीच कस्टमरला ती परवडत नाही आहे. जास्त रेट महाग असते. आणि बरोबर म्हणालास की शाडूची माती जितकी विसर्जनाला सोपी सरकारच्या भाषेत तितकी ती सांभाळायला कठीण असते. त्यामुळे पीओपीच्या ज्या मूर्त्या असतात त्या आपल्याला जास्त इझी आणि कन्व्हिनियंट पडतात. बरोबर आहे, पण तरीसुद्धा तू म्हणजे तुझं कशावर म्हणजे काय सांगशील की पीओपीच्या या समुद्रात ते म्हणतात की विरघळत नाहीत वगैरे, तर पर्यावरणाला हानिकारक आहेत, त्याबद्दल तू काय सांगशील? खरं तर पीओपी विरघळते, फक्त पीओपी विरघळायला एक थोडा दिवस 10-12 दिवस जास्त लागतात. शाडू माती एक 10-15 मिनिटात विरघळून जाते, एवढंच, बाकी काहीच नाही. खरं तर प्रदूषण तर नाहीच होत आहे, पण सरकारने पण त्यावर काहीतरी घ्यायला पाहिजे. मेन म्हणजे विचार काहीतरी घ्यायला पाहिजे आणि काहीतरी निर्णय लावायला पाहिजे. आणि गिराईकांची मागणी कशाला जास्त असते? दोन्हीला पण आहे, शाडूला कमी आहे पण पीओपीला सर्वात जास्त आहे. कारण कस्टमरला पण जरा ती जपायला जरा हार्ड जाते थोडी. पीओपी कशी आपण हे केली तरी ती चालून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत या कच्च्या पण आपण तुम्ही देतो, म्हणजे होलसेल भावात कच्च्या पण घेऊन जाऊ शकतात आणि रेडीमेड पण तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणजे विक्रीसाठी. तरी पण साधारण किमतीमध्ये कितीचा फरक असतो कच्चा आणि रेडी? कच्चा एक 400 असेल तर पेंटिंग करतो 1200-1400-1500 प्रमाणे जातो. जसा गणपती असेल तसा आता रेट आहे. पहिले एकच रेट होता 1200-1100 होता, आता जसा गणपती असेल त्याप्रमाणे रेट्स आहेत. आणि आपल्या मूर्तीचे दर हे फुटांवर आधारित आहेत का कसे? फुटांवर एक फुटाची तुम्हाला कमीत कमी 600 पर्यंत जाऊ शकते मूर्त. कच्ची मूर्ती नाही, आणि कच्ची तुम्हाला 150-125 रुपयापर्यंत जाऊ शकतो. काय बोलतो, 150 रुपयाप्रमाणे कच्ची मूर्ती एक फुटाची? वा, म्हणजे खूप हा फरक खूप जाणून घेणं गरजेचं आहे मुंबईकरांना स्पेशली, की आपण जर इकडून डायरेक्ट बापाला घेऊन गेलो तर इतका फरक असतो, जे की आपण शहरामध्ये केलं त्याचा भाव ट्रॅव्हलिंगमुळे सगळा तो वाढतो. मंडळी, पेणमधल्या हमरापूर या गावावर गणेशाची इतकी कृपा असावी की जिथे वळू तिथे फक्त बाप्पाच बाप्पा दिसत होते. कधी छोटे तर कधी मोठाले, काही फेटा सोवळा नेसलेले तर काही मोरावर बसलेले, अशा विविध बाप्पांचं दर्शन खूप छान प्रकारे आम्हाला मिळालं.
जस जसं पुढे जात होतो तस तसं रस्त्याच्या दुतर्फा सुबक आणि सुंदर अशा मनमोहक बाप्पांचं दर्शन आम्हाला होत होतं। त्यात भर म्हणून की काय आजूबाजूचा निसर्ग बाप्पाच्या स्वर्गातल्या दरबारातच आलोय की काय असं काहीसं भासवत होतं। अशा मनमोहक दैवी सौंदर्याचा आस्वाद घेत पुढे जात असताना एका गणेश चित्रशाळेजवळ येऊन आमचे पाय स्थिरावले। आशीर्वाद आर्ट असे त्याचे नाव। आत अप्रतिम अशा गणेश मूर्ती असलेल्याचा अंदाज आम्हाला आला आणि म्हणूनच त्या बघण्याच्या आतुरतेने आम्ही आत डोकावले।
आत बसलेल्या बाप्पांच्या मूर्त्या पाहून आमची मात्र बोलतीच बंद झाली. तोंड बंद करून जितकं जमेल तितकं देवाचं ते सौंदर्य डोळ्यात कसं साठवता येईल याकडे भर दिला. या सौंदर्याला घडवणाऱ्या आणि बाप्पाचा भरभरून आशीर्वाद असणाऱ्या त्या मूर्तिकाराला भेटण्याचे आम्ही ठरवले. मंडळी, आता आपण आलो आहोत अमरापूरमधल्या आशीर्वाद आर्ट येथे वैभव ठाकूर या एका गुणी मूर्तिकाराला भेटायला खास करून आलो आहोत. आपण त्याच्याशी दोन चार शब्द बोलणार आहोत, त्याचं जाणून घेणार आहोत की नक्की त्याची जी कला आहे मूर्ती घडवण्याची, याच्या अगोदर आपण पाहिलं महाराजसुद्धा त्यांनी इतक्या सुंदर रीतीने जिवंत असे घडवलेले आहेत, नक्की त्यामागच्या सगळ्या काय गोष्टी आहेत या आता आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण वैभवला भेटूया. वैभव, मराठा लाईफ तर्फे तुझं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिलं आम्ही सगळ्या तुझ्या कला, ज्या मूर्ती घडवायच्या कला या आज मुंबई महाराष्ट्राला बाहेर सुद्धा जात आहे याची मी प्रशंसा सगळीकडे गाजते. नक्की कुठून हा सूर तुला गवसला? कुठून सूर म्हणजे मला लहानपणापासूनच कलेची आवड होती आणि काही कारणास्तव शिक्षण पूर्ण करू शकलो नाही आणि कामानिमित्त आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला एक मोठी कृपा आहे, त्याच्यामुळं आपण आज काय करतो. गणपती बाप्पा आपल्याला म्हणजे एक बुद्धी देत असते कुठली तरी कला घडवायची काय करायचे, आणि पूर्ण आमचं जिथे आहे ना टीम वर्क आहे. म्हणजे काही मुलं आमचं काम करतात, मी एकटा वगैरे असं काम करतो टीम वर्क आहे, आणि काही तुमच्यासारखे म्हणजे आमच्याकडे येतात नसते कस्टमर येतात, ते पण आम्हाला एक प्रेरणा देतात बरोबर, आम्हाला असं बनवायचं आहे तसं बनवायचं, त्याच्यावर मग आम्हाला नवीन नवीन बनवायला. या सगळ्या कलेचं कुठे शिक्षण घेतलं आहेस की तुझ्याकडून पारंपरिक म्हणजे अनुवंशिक आलं आहे? शिक्षण वगैरे नाही, परिस्थितीने शिक्षण दिलं आहे मला, म्हणजे बघून शिकलं, बघून शिकलं आणि आवड. म्हणजे इतकं मी आता महाराजांच्या असंख्य मूर्त्या मी आजपर्यंत बघितल्या, व्हिडिओ सुद्धा केले त्याच्यावर, पण महाराजांचा फेटा हा जो खरा दिसतो तो मी आज पहिल्यांदा तुझ्याकडे बघितला आहे. म्हणजे मूर्त्या तर आहेच, त्याच्यातून जिवंतपणा तो आणण्याचा प्रयत्न करतो, पण महाराजांना असं वाटतं की खरंच ते भक्तात आपल्याकडे. माझं एकच आहे, मी माझं जे काम आहे ना ते मन लावून करतो आणि म्हणजे 100% काम करतो, बाकी मी कुठला विचार करत ना काम करतो ना, हा कमी पैसे हा त्याच्यावर, मला फक्त एवढंच आहे मन लावून काम करतो असंच मला. पण आपल्याकडे मूर्ती या POP आणि शाडू दोन्ही प्रकारचे आहेत? हा दोन्ही प्रकारचे, पण आपल्याकडे जास्त POPच्या मूर्ती, कारण आपले बाहेरून कस्टमर येतात त्यांना हँडलिंगसाठी POP आपल्या शाडू मूर्ती जमत नाही, आणि आम्हाला पण इथं काम करण्यासाठी शाडू मूर्तीच्या खूप जागा वगैरे लागतात, त्याच्यामुळे शाडू मध्ये आम्ही एवढं रेखीव असं करू शकतो. पण आता गव्हर्नमेंट सांगते POPच्या मूर्त्या बंद करा, तुझं काय दृष्टिकोन आहे मूर्तिकाराच्या दृष्टिकोन? माझा एकच काय POP बंद करू नये, कारण त्याच्यावर भरपूर जणांचे कुटुंब म्हणजे आमच्या घरचे राहतात, आणि आता एक साधा रुग्णा देतो माझ्याकडे तर 25 मुलं काम करतात, आणि जेव्हा ते मातीची मूर्ती बनवणार घेते मी फक्त 5 मुलांनाच काम देऊ शकतो, आणि त्यासाठी मला जागा, आता मी एवढ्या जागेत जर 1000 मूर्त्या बनत असलो तर मी इथे फक्त 200 किंवा 100 मूर्त्या बनवू शकतो. सरकारने हा सुद्धा विचार केला पाहिजे की कुठेतरी रोजगार सुद्धा मुलांना उपलब्ध होते, छोट्या छोट्या गावांमध्ये उपलब्ध होते. खूप छान. पुढचा तुझा ध्येय काय आहे? असं आपलं ध्येय काय काम करत राहायचं आणि आपल्या मुलांना आणखी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आहेत मला ध्येय. छत्रपतींचा आशीर्वाद आणि बाप्पाचा आशीर्वाद तर तुझ्यावर आहेच. आता मुंबईच्या मी ऐकलं की तू भारताच्या बाहेर सुद्धा तुझ्या मूर्त्या गेल्या. कुठे गेलं? लंडनला गेलं. त्या बात आहे. अजून पूर्ण जगात तुझ्या मूर्त्या प्रसिद्ध होईल बाप्पाच्या प्रार्थना आणि तुला आमच्याकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आपण आलो हमरापूरमध्ये, पाहिलं बाप्पांच्या मूर्त्या पाहिल्या, बाप्पांचं दर्शन घेतलं आणि वेगवेगळ्या मूर्तिकारांना भेटलो, त्यांच्याकडून त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, सरकारच्या काही जे नियम आहेत त्यांच्या मागे त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे सुद्धा जाणून घेतलं. एक सांगावं असं नक्कीच वाटतं की हमरापूरमध्ये येऊन पूर्ण भारतातून कुठूनही तुम्ही इथे आलात, पेणमध्ये हमरापूरमध्ये आलात, आणि जर तुम्हाला हंगामी उद्योग करायचा असेल बाप्पांच्या मूर्त्यांचा तर इथे तुम्हाला स्वस्त प्रकारच्या, खूपच स्वस्त प्रकारे मूर्त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता, बाप्पाच्या मूर्त्या घेऊन जाऊ शकता आणि आपला हंगामी उद्योग बिझनेस करू शकता, हे एक तुम्हाला एक सांगायचं आहे.
तसंच वैयक्तिक सुद्धा तुम्हाला कोणती मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. असंख्य म्हणजे तुम्ही पाहिलं की घराघरात मूर्त्या बनतात हमरापूरमध्ये. इतकं हे गाव पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे की पेणमधील हमरापूर आणि गणपतीच्या मूर्त्या. खूपच भारी वाटते मला इथे येऊन. मी पहिल्यांदा करत इथे आलो आहे, गेल्या वर्षीच येणार होतो पण ठीक आहे, देर आहे पण देर काय म्हणतात ना त्याप्रकारे झालं आणि मी इथे आलो. खूपच भारी वाटतंय आणि आज नेमका पावसाने सुद्धा आम्हाला दर्शन मागे बघू शकता. थोडंसं क्लायमेट एकदम पावसाचं आहे, पावसात भिजत भिजत आलो पण आलो. खूप छान वाटलं, मला तरी खूप छान वाटलं व्हिडिओ करते वेळी. हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ ह्या पुढेही आणण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय बजरंगबली. देव पाठीशी आहे.